तर अंमली पदार्थ प्रकरणी गौरव आर्याची ईडीकडून चौकशी केली जात आहे. रियाच्या चॅटमधून गौरवची माहिती समोर आली होती. यामागे एखादं इंटरनॅशनल अंमली पदार्थ तस्कर रॅकेट आहे का याची चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीत तिघांची नावं उघड झाली आहेत. कपिल झवेरी, राजपूत आणि अबू असलम आझमी अशी या तिघांची नावं आहेत. तर कपिल झवेरीनं ऑगस्ट महिन्यात गोव्यामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीवर धाड टाकून गोवा पोलिसांनी कपिल झवेरीला अटक केली होती. आता पुन्हा एकदा त्याचं नाव समोर आलंय. याविषयी आता गौरव आर्याकडे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याशी संवाद साधतात. अजित, काय तपशील या संदर्भात? स्वती, साधारणपणे सकाळी 10:26 गौरव आर्या जो संशयित अंमली पदार्थ तस्कर बोलला जातोय तो ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर झालेला आहे. रिया आणि गौरव आर्यामध्ये अंमली पदार्थांवरून चॅटिंग समजल्यानंतर ईडीनं गौरव आर्याला समन्स केलं होतं. आता ईडी फक्त रिया चक्रवर्तीचं नाही तर 3 जे मोठे इंटरनॅशनल अंमली पदार्थ तस्कर जे आहेत त्यांची देखील चौकशी करणार आहे आणि त्यांच्याबाबत देखील गौरव आर्याला विचारणार आहे. कारण का यातले 2 जे अंमली पदार्थ तस्कर आहेत अबू असलम आझमी आणि कैलास राजपूत हे दोघेही फरार आहेत. तर आणखीन एक याचा जो मित्र आहे गौरव आर्याचा ज्यानं गोव्यामध्ये अनेक रेव पार्ट्या अरेंज केल्या होत्या ज्या गौरव आर्याच्याच हॉटेलमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर रियाचं जे चॅट समोर आलं होतं त्याच्यामध्ये आता इंटरनॅशनल ड्रग्सचा मुद्दा देखील समोर आलेला आहे. हे कमी होतं की काय रिया चक्रवर्तीचं आणखीन एका व्यक्तीशी अंमली पदार्थांबाबत चॅटिंग करतानाचं चॅट समोर आलेलं आहे. हा ही व्यक्ती जी आहे कुणाल जीना नावाची या व्यक्तीचं नाव आहे. तो मुंबईत राहणार आहे आणि एका प्रसिद्ध बॉलिवूड स्टार म्हणजे एक बॉलिवूडची अभिनेत्री आहे तिचं बँड्रामध्ये हॉटेल आहे. तो हा जो कुणाल आहे तो त्या अभिनेत्रीचा संपूर्ण हॉटेल व्यवसाय जो आहे तो सांभाळतो. रिया चक्रवर्ती या कुणालशी अंमली पदार्थांबाबत चर्चा करते असं एक चॅटिंग समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगे ईडीनं कुणालला देखील चौकशी करता हजर राहण्याचा समन्स बजावला होता. आणि साधारणपणे 11:10 दरम्यान कुणाल जो आहे तो देखील चौकशी करता ईडी कार्यालयामध्ये हजर झालेला आहे. त्यामुळे आता रिया चक्रवर्तीच्या अंमली पदार्थ प्रकरणामध्ये बॉलिवूडचं कनेक्शन देखील उघड झालेलं आहे. एका अभिनेत्रीच्या हॉटेल सगळं सांभाळणारा जो व्यक्ती आहे त्याचा देखील चॅट समजलेला आहे. त्यामुळे हळूहळू या संपूर्ण ड्रग रॅकेटमध्ये अजित संदीप पाठक संवाद साधतायत. थेट जाऊया त्या ठिकाणी. तर पुन्हा एकदा अजितकडे आपण जाणार आहोत आणि ईडीकडून आज जी चौकशी या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भातील तपशीलवार माहिती त्यांच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तूर्त अजित, धन्यवाद या माहितीसाठी. पुढची महत्वाची बातमी आपण बघूयात. परभणीतील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आपलं मौन सोडलंय. जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा लढा उभारणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. एकीकडे राज्यात आघाडी सरकार असताना जाधव यांनी वेगळा सूर लावला आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधलाय. तसंच उद्यापासून महाविद्यालय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणावरून मराठवाड्यात या ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर नुकतंच जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. राजीनाम्याचा विषय महत्वाचा नव्हता कारण उद्धव साहेबांपर्यंत माझ्या भावना जाव्यात, माझ्या परभणीतल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाव्यात, पदाधिकाऱ्यांच्या भावना जाव्यात ही या मागची एक महत्वाची भूमिका होती. शेवटी निमित्त होतं बाजार समितीचं, कारण राष्ट्रवादीच्या ताब्यातच ती बाजार समिती नव्हती ना शिवसेनेच्या ताब्यात होती. ती बाजार समिती पूर्वीपासूनच लोर्डीकर साहेबांच्या गटाची होती. पण ती आता तिथं प्रशासक नेमल्यानंतर पहिले 2 वर्ष प्रशासक भाजपच्या काळामध्ये भाजप कॉलेजने तिथे त्याखाली केला. आता माझं असं म्हणणं होतं की बाबा एवढं शिवसेनेला तिथं अधिकार मिळावा, परंतु भांबळे साहेबांनी त्या ठिकाणी पहिले 6 महिने राष्ट्रवादीलाच घेतले. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे 6 महिने यांनी घेतले जाऊ दे, त्याच्या 6 महिन्याचा पूर्ण गावात पूर्ण होऊ द्या. आता नंतरचे तरी 6 महिने आम्हाला मिळावे कारण हे जास्त मागणी आमची होती. तुम्हाला तुमचा पक्ष वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तर माझ्या पक्ष वाढीसाठी मला सुद्धा काही गोष्टी हव्या आहेत ना. मी मागणी केली तर चूक केली का? आता काही लोकांनी माझ्यावर आरोप असे प्रयत्न केला की बाबा खासदार भाजपला पोषकवातावरण करायला मिळेल का? अरे माझा जन्म भगव्यात झालाय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं. मी या शिवसेनेचं काम करतोय आणि मरेपर्यंत शिवसेनेचं काम करणार. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा दुपारी 2:00 बातम्या.